जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, संतप्त आंदोलकांनी 15 गाड्या जाळल्या. दोषींवर कारवाई करणार मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, तर गृहमंत्री फडणवीसांकडून चौकशीचे आदेश. जालन्यातल्या सामनगावमध्ये ट्रक आणि कार जाळली, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार, जालनांबड रोडवरील घटना. जालन्यामध्ये बसेस जाळण्यात आल्यामुळे धुळे सोलापूर महामार्गावर वाहतूक थांबवली, महामार्गावर ट्रॅफिक जाम. जालन्यातल्या लाठीचार्ज नंतर सकल मराठा समाज आक्रमक, संभाजीनगर भीड बायपास रस्त्यावर रास्ता रोको, तर कोल्हापुरात काळ्या फिती बांधून मराठा समाजाचं आंदोलन, तर बीडमध्ये बंदची हाक. हवेत गोळीबार करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न, विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचा आरोप, तर गृहमंत्रालय झोपलं होतं का, खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल. मुंबई ही महाराष्ट्राचीच, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत कोणाच्या बापात नाही, महायुतीच्या बैठकीत फडणवीसांनी ठणकावलं. छत्रपतींचा विचार म्हणजे